शेतातलं घास कापायचं, कपाशी जांभळायची, जनावरांचं पाहायचं, लेकरांचं पाहायचं, या माणसांचं पाहायचं. काम करू करू फार हाडं फिंजट झाले बाई माईवाली. आता मला वाटलं माहिती की चांगलं होईन, बागायदार नवरा भेटला चांगलं आलं म्हणलं. बागायदार लावलं आपल्याला कामाला. हा ना, कामवाले करून ठेवलं, घर कामवाले शहर सिटीला घर कामवाले. इथं आपल्याला एक नाही बाबा, किती काम रानातलं पाहा, गजाना डोराचं पाहा, लेकरांचं पाहा, वरून याला घालावर पावर त्यांचा वेगळा. अगं बाई तो दोन पावर तर बाई ते पावरचा पावतच नाही गं बाई. मला तर पाणी सण आमका सण सगळं हातात लागत आहे. जिजले ती घरात नाही खायला झाले दोन जीव जसा वाईट होऊन गेला बाई. कुठं काय भावने हो? काही नाही काही नाही. आम्ही काही नाही म्हणलो, आम्ही कोणा काय म्हणत होतो. मी ऐकलंय चांगलं. काय डॉन बद्दल काय विषय चालू होता? अहो म्हणलं तुम्ही लय डॉन आहे, मोठे डॉन आहे असं बोलत होतो आम्ही. असं का? हा म्हणलं दुसरा कोण डॉन पैदा झाला माझ्या इलाक्यात? दुसरा कोण होणार आहे? आपल्याला नाही, आपल्या तिथे गावात नाही माझ्यासारखा. नाही ना गावात, जिल्ह्यात ना तालुक्यात, फक्त एवढाच बादशा डॉन आहे. घरी खायला ना खायला बादशा. बादशाला घाबरत का कोणी गावामध्ये? का बायको पशी रुवाप झाला तो. बता मंजू मंजू बता, सांग सांग त्यांना माझा पावर काय. पावर आहे माझा? मी माझ्या तोंडाने माझा मोठेपणा नाही करणार. माझा मोठेपणा तू सांग. त्यांचा असा गावात पावर आहे ना, त्यांना लोक पोहून डायरेक्ट थरथर कापते. पण एखादा नाही कमून काही नु, असा जोरात रट्टा टाकला ना तिथून पळून आलो. कशाला सांगितलं मजू? अरे तुला माझा मोठेपणा करायला लावला का? माझी चव घालायला लावली ना. अरे बाबा ते सांग ना, ते थांबा मी सांगतो. मी ते कसं आहे, अजूक लहान लेकरू आहे, बच्चा आहे अजूक. मी त्याला शिकवीन कसं ट्रेन व्हायचं आणि तो माझ्या हाताखाली राहून राहून होणार. आता पावर ऐक माझा बरं का सासूबाई. ऐकतो बोला. ज्या वेळेस मी गाडीतून खाली उतरलो गावा स्टँडवर. गाडी आहे का? म्हणे गाडी तर त्या नानाच्या बैलगाडी म्हणून खाली उतरले बिना चपल्या. अरे बैलगाडी नाही, बैलगाडीचं कायला मध्ये काय तो बैलगाडी नाही बर का, चार चाकी लांबवून गाडी घेतलेली ना. त्याला हात केला तर थांबला तो. नाही हात केला नाही, म्हणजे नुसतं माग पाहिलं. मी असं चाललेलो होतो पै पै वट मधी. हा दोन वट मधी पै पै चालले ते दो बरा ना वट मधी पै पै. नाही नाही असं एकदम छाप मधी पै पै असं चाललो होतो. ऐका ना, आणि मग मी ज्यावेळेस त्या गाडीतून उतरलो त्यावेळेस तिथं नेमकं भांडणं चालू होते. मला पाहिलं वर शांत लोकांचे लोकांचे भांडणं चालू होते. आणि मग मी मध्ये गेलो त्यांच्या, त्यांना दोघ आणलाय का असं धरलं असं धरलं. असं कुठं असतंय का डॉन आहे मी डॉन. काय काय ऐका तुमचं मला, मार खाऊन आले किराण दुकानदाराने हल्ला का काय उधारी वरून? नाही नाही चालले डॉन किती करायला. ऐका ऐका, ज्यावेळेस असं खाली त्यांची अशी दाबून धरले त्यावेळेस काय सांगू तुम्हाला माझा पावर दादू. असा डॉन वर असा जोरात ठोक्या टाकला, डॉन डायरेक्ट तिथून गायबच. माझ्यावर डॉन? अरे माझ्यावर नाही, मी त्यांच्यावर नाही टाकला का? त्यांनी मला एका फटक्यात खाली पाडलं आणि त्याच्यानंतर मी ज्या वेळेस उठलो त्यावेळेस मी किती आणले. पण नाही तुमच्यावर ठोक्या पडल्याने वाटलं मला. अरे सारा गाव हिंडून आले, काही खाल्ला पिल्ला का नाही? हाटीला गेलो तो डॉनला हाकलून दिला हाटीला तून. काय म्हणे पैसे नाही तुम्हाला दिलं लुटून आम्हाला बाहेर. नाही 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 भांडे घासायला लावायला पाहिजे नव्हतं तिथं डॉनला. डॉनला भांडे घासायला लावायला जन्म नाही झाला, धडतोरा तुझा पैसा नाही झाला. मला भांडे घासायला मला तिथं पदार्थ आवडले नाही म्हणून मी तिथून निघून आलो. अरे काढून नव्हतं दिलं मला तुझी, मग लुटून कामून दिलं आपल्याला बाहेर. लुटून? हा मग असं लुटून दिलत ना, धक्का दिला. नाही नाही असं असं धरून चला 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 डॉन डॉन चला असं असं करत होते. आणि नंतर असं इसक दिलत ना. हा असं धरलं धरून दिलं फिकून बाहेर. असं नाही नाही त्याचं आहे ना, त्याला ठेस लागली नेमकं, त्याच्यामुळे असं तोल गेला तर ते मलाच लुटून दिले दिसलं असेल तुला. मला वाटलं लुटून दिलं काय भास्कर दिशी. नाही 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 ते मला ते झाले पदार्थ नव्हते आवडले म्हणून म्हणलं मोठ्या हाटीलाच जाऊ.
दळण आणलं का दळण दळण आणलं का दळण दिलत नाही गोणी दिलती ना डोक्यावर जात आणि काय केलं दळण दळण कुठं दोन कुठं ठेवलं काय दोन कुठं ठेवलं काय धान्य तिकडं जाऊन धान्य कस काय इकिन डॉन डॉन आता काय धान्य इकणार दिस लोक तुला आता काय खायचं दगडं दळण आले तिथं टाकून डॉन डॉन लोकांनी दळण घेतलं काय काय हिसकून राहिलेली दळणाची अशा गप्प नका काढी दोबर माझ्या पशी मग काय अरे मी माणूस कोण माझा पॉवर काय आणि भाकर नाही पीठ नाही दळण दिलत आमक झालं तमक झालं तुला अक्कल आहे का काय अक्कल मला तुमचा हात दुखतोय तुम्हाला जास्त आता नाही यायचं म्हणून ते डॉन आहेत त्याला जात नाहीत पाहुणे पैसे द्या इकडे आम्ही जातो डॉन कडे खिशात पैसे नसतील कुठं राहतात पावर आहे मला पैशाची गरज काय जिदा जाईन तिथं फुकट गाडीत बसलो तर तिकीट कोण घेईन माझ्याकून नाही हॉटेल मध्ये जेवण फुकट खाऊ फुकट खाऊ डॉन कोणी कोणी नका का वाढी ना म्हणजे माझ्याकून पैसे घ्यायची हिंमत नाही करीत त्याला विचारा त्या दिवशी आपण किती हाटीलाच गुलाब जांबू खाल्ले रुपये तरी मागितला का आपल्याला फक्त आम्हाला भांडे लावले बरं का हाटील मधी अरे उलटच काय बोलतो तुला मोठेपणा करायला लावला तर तू असं बोलू राहिला का भांडे घासायचं नाही ते कसे घाबरले राहू द्या राहू द्या राहू द्या कसे म्हणले सांग राहू द्या आम्हाला किचन रूम मध्ये लुटून दिलं म्हणे राहू द्या कडी लावून घेतली म्हणे तेवढे भांडे धुतले पाहिजे म्हणे तू चाल घरी चाल घरी चाल हे असं 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 बोलायला लावलं होतं तुला तुमचे गुण काय होत अरे असे मोठेपणा करतात का पाहिलं का एक वर्ग आहे म्हणून मला सारा कळत आहे आपण काय यांच्या नादी लागली डोणे म्हणे घरात खायला नाही काही लोकांचा मार खाऊन येते दळण टाकून आले आता काय करायचं का बाई पीठ नाही काय नाही आता ढवळा भात शिजून काय करायचं मग आता दोन झाले खायला घरीच पावर करते ताई दे फक्त पाहिलं ना दादू काय सांगित होता गावात मार खाते तर मायापाशी आले का डॉनगिरी करते सारी डॉनगिरी बायको जवळच येऊन राहते त्यांची वाली बायकोवर पावर कर गावात नका का काळ्या कुत्रा घाबराना त्यांना गोऱ्यावानी मग शेवी गोंड्याला गोरे रामताईचे तिचे म्हणून ती ठुलेली आणि गाडी हाकायला कोण मी आणि हातपाय मोडला का मग गैरात बसायला कोण मी म्हणजे लावलीच का नाटक परत मग आता शेमी गोंड्याचे जे तांगे उदळते त्याच्याबरोबर पडले झडले लागलं कुठं काही मग काय करायचं नाही नाही ते कारवड झाली का तुम्ही काय म्हणले बरं झालं का तुला कारवड झाली का मग राहू द्यायची लाख लाख रुपये ते तर मी तिला चारा घालते आता तुम्ही बदलून पडले काय दोन हवा घालू घालू मला कसतरी ओरल माझ्या पोटात काही नाही आशक्तपणा यायला बसला मला काही आहे का पाय ना टोपल्या जाऊन हिरव दे हवा बिवा राहू दे डॉन माणसं कोण असले का मग जर शिक पॉवर करायचा माझा मोठेपणा आता घरात काही ऐक पाय डॉनला तो आपल्यात पाय नाही तर डब्यात ठेवता ती पिठाच्या डब्यात बर का डब्यात डबा राहतो त्याच्यात ठेवेल राहत आहे तिला नीट पाय काहीतरी आण मोकळा येऊ नको काय नाही करीत टोपलं मोकळं आहे डबे मोकळे टोपला मोकळे डबे मोकळ्याचे अरे पिठाच्या डब्यात पाहिजे ना पिठाचा डबा पिठाच कुठं आहे पिठ आपण तिकडे टाकून नाही आलो का ते तांदळाच्या डब्यात चक्कू पिकायला टाकलेले पाय बरं मी पाहिलो तिला काल चक्कू चक्कू झाडाचे तोडून पिकायला टाकलेले एक वाईन आण मोकळे येऊ नको आता शेंगदाणे वो शेंगदाणे खाता का आण आण बरं झालं काही वाईन आणले आई पाहिलं ना कसं ताण झालं कोणता काय पिक्चर पाहून आले डॉन 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 मी डॉन झालो मी डॉन झालो पाहिलं डॉन आता खायला ना खरडायला काय बाई ते औषध मारायला गेले दोन चार दिवस म्हणलं बरं होईन तेवढंच बाजार हटवून काही करायला म्हणलं माहिती द्या पाहुणे पैसे देतो म्हणे आत्ता येतो म्हणे मी गेलो तिकडे कोणता पिक्चर पाहिला झालं सुरू गोड्या बरोबर तुम्ही पळा पण मी ते गोरं देणार नाही आधीच सांगा ते म्हणजे गोड्या बरोबर मी पळायचं तिला कार ओढच व्हा मी ते देवाजवळ विनंती करते तिला कार ओढच व्हावा तुम्ही जी भाषिक जाऊ दे कावळ्याच्या शापाने कुठं डोरव येत असतात का हा असं काही बोलले फटाकडा नाही का फुचका जातो त
पुष्क्या फटाकड्या वाणी डॉन हा गावात कुणी घाबरत एवढं एवढं लेकर सुद्धा घाबरत नाही आणि इथं येऊन बायको पशी रुबा बायको पशी डॉन डॉन मी डॉन सांगा ते मला राग जर आला ना पाहुण्यात मी तर असं ढकली ना पाहुणं बत्कन पडते धपकन पडते ताकदीचा नाही पत्त्या त्याला डॉन कसा राहतो गाडी लागते मोठ्या मला गाड्या लाईन राहते लाईन पाहिलं नसतं मी पिक्चर मध्ये पाहिले मी पाहिले माग चार पाच गाड्या 10 जरी म्हणलं तरी चाल पुढं 10 गाड्या म्हणजे डॉनची गाडी बंदुक्या घेऊन लोक सिक्युरिटी राहते डॉन कसा राहतो गाडी बिडी अशा अंगठ्या गळ्या चैनी हा बुटो बिटो मग लगी एक दोन दरवाजा उघडणार मग डॉन उतरणार आणि मग चालणार ते सगळी बंदुकी घेऊन लोक आपले डॉन कसे हिंडा ते बांधा बांधानी वड्या वड्यानी उसाच्या कटा कटानी असे चालले का वड्याच्या कडा कडानी जर डॉनचा पाय कधी घसरला बटकन पाण्यात हा आणि रस्त्याने चालले का बिगार चपलाचे पै पै खडे टोचे डॉन चालल्याचे म्हणलं तर हात करायचा लोकांमध्ये पुढे नाही घेतला तर कोण घेईन बैलगाडी वाला घेता पाहुण्याला बाकी कोणी घेता नाही सगळी डॉन गिरी कुठे येते बायको पशी सगळ्या पिकापेक्षा याला बरकत ज्यादा आहे नाही खत नाही काही आणि मी तरी तुला गवत घेऊ लागलो की माऊली तुला सांगतो बरं झालं ते या बाय राहू दे माऊलींनी एक पिक्चर पाहिलाय वाटतं कोणता तरी आता ते पिक्चर मलाही काही सांगता नाही यायचा आणि डॉनच झालेत मला म्हणे मी डॉन झालो डॉन झाले काय काय सांगत म्हण डॉन झाले अरे ते नाही मलाही माहिती आहे काय ते डॉन कायच काय यांना कुणी धावत आहे कुणी कस काय धावत त्यांची बायको धावती आई धावती आवाज येतो इथपर्यंत आणि म्हणजे डॉन झाले धावायला लागलेत बरं का आता पण ते मला एक विचार येतो राव डॉन असे झालेच कशी काय ते नेमकी डॉन म्हणजे काय नुसत्याच असे ताईत चालत आहेत डॉन दुबई मे चर्चा रहती घोगर गाव मी आता बघितलं का माझा विषय तुमच्या पशी म्हणजे तुम्ही माझाच विषय बद्दल बोलून राहिले माऊली भाऊ नाही डॉन अगं डॉन म्हणायचा जाय ना पण नेमके तुम्ही डॉन आहेत काय याचे बो डॉन तुम्हाला डॉन माहित नाही का कसे राहते तुम्ही कधी पिक्चर पाहत नाही का पिक्चर आता आपण केव्हा पाहिला माऊली डॉन म्हणजे असं बर कस मी समोर आलो लगेच माणसं घाबरतील आणि मी जर एखाद्याला समजा मागे पैसे मागितले तर लगेच पैसे देणार जितके म्हणेन तितके आणि जर एखाद्या हॉटेलात गेलो तर जेवण करणार आणि तसंच बाहेर निघणार पैसे नाही काही नाही हाणायची काय दाणं ते डॉनला हा ते साध्या सुद्धा डॉनला हानित असते अहो मी काय असं साधा सुद्धा डॉन एका मार खाणार मग मी डॉन कोणता अंडर पॅन्टचा डॉन डायरेक्ट अंडर पॅन्टचा डॉन आता हा नेमका डॉन कोणचा तुम्हाला नाही काय ना अंडर पॅन्ट वरचा अंडरवर्ल्ड डॉन का काहीतरी म्हणते हा ते शब्द काही वेळ चुकून जातो बरं का पण तोच डॉन बरं का तुम्ही तुम्हाला बरोबर ओळखलं पिक्चरलाही पाहतात अहो पिक्चर मग टीव्ही टीव्ही तास चालू आहे ना ते बिल मला भरू भरू माय नाकी नळ आले आणि बनेल वरचा डॉन पुढे तुम्ही सुद्धा जरशी घाबरून राहा कारण डॉनचं डोकं लय गरम असत पण डॉन नाशे फोर्च्युनर मध्ये थार गाड्या तीन ते तुम्ही असे गिन्नी गावत तुमकडून निघले मांजर निघल्या आणि मांजर बोक्या रान बोक्या आल्यासारखा शेतकरी डॉन शेतकरी डॉन सवय नाही शेतकरी 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 म्हणून मला काय वाटलं हे विसरायचं नाही या काळ्या आईला म्हणून मी याच्यातच झिंकतोय नाही तर डॉन डॉन पावर मुंबईला नाव घेऊन पहा मुंबईला जाऊन माझं मुंबई काय दिल्ली काय गोवा काय
तुम्ही डोन झाले म्हणल्यावर एक कमालीची काय डोन कुत्र माग लागला तुम्ही पळून आले एवढे एवढे काय तुम्ही डोन तुमच्या इलाक्यात तुम्हाला गर्व मोठ्यापणा पाहिजे माझी कालर टाईट आहे डॉन आहे ना तुमच्या इलाक्यात असे राहत नाव गुंड्या उघड्या माझ्या ध्यानात नव्हते राहिले नेमकं सकाळी गणगणित शर्ट घातला अहो त्यांची बॉडी कशी राहते अहो माऊली त्यांचं शरीर कसं राहत त्यांचं जवळ पडतं ते साधे सुधे असते आपण वेगळे ना अंडर बोलतात अंडर पॅन्ट ते नाही हो मग ते मोठा मोठा सगळ्यात डॉन अरे माझा पॉवर सांग पॉवर डॉन गेले बर डॉन असा झपाटा खाल्ला डॉन डायरेक्ट असे असे त्याला दिला म्हण तो तिथं शब्द गेला तसा असं म्हणणं मग झपाटा खाल्ला नाही झपाटा दिला दिला आपण पहिले कामाला जायचं तसे कामाला चला आपण खर खायचे डोन खायचे खाय मी मला फसून पाहतोय तुमची गमत नाही जाणार नाही ते दिवस गेले मग कामाचं नाव सुद्धा घेऊ नका ते दिवस गेले उपाशी मारत दिवस आले का असे इंडून उपाशी कोण मारत आहे त्याला विचारा मी जिथे हाटीला जाईल तिथे काय सांग 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 तू सांग हाटीला गेला का चहा केला का भांडे धुवा लावते भांडे धुवा तुम्ही पैसे कुठे तुमच्याकडे पैसे नाही राहत बोलत का अरे ते सांग फॉर्च्युनर मधून उतरलो होतो तेव्हा स्टँड वर माझा काय दरार झाला आणि काय लोक टकमक पाहत होते आणि कशी तरतर पळायला लागली मला पाहून तू सांग जरशी किती बैलगाडी मध्ये उतरलो आम्ही तुम्ही जेवण बिवण केलं काही काय राहून काय जेवण खावन पैसे आहे का यांच्याकडे लोक मरणाचे मारी देत खायला गेलं का वाबा ढकलून देत आज पासून तू माझ्या तुला माझा विषय संपला मी तुला म्हणलं होतो माझं पद मी तुला जाता जाता तुला देऊ टाकी तुमचं जाऊ द्या मलाच नाही खायला वाकर नाही तुमच्या समोर अरे मी एखाद्या गरीबाला देऊन टाकी जे पद मला राग आला गाव थरथर कापत आहे मी लय थरथर कापलो आता काय करा कापणारच दोन हे शेवटी दोन दोन पुढे थरथरच कापावं लागत काहीतरी झालेली दिसती त्यांच्या डोक्यावर काहीतरी पिक्चर बिक्चर पाहून लाल झाले किती राग आले आपल्या पळतीन माग हाणतील दगड बिगड चला मला नाही मला लहान पण दोन विषय चर्चा ना चर्चा मला बोलतो की पोलीस इंतजार कर रही डॉन का डॉन डॉन बसा आता तुमचं नशीब समजा का डॉन तुमच्या घरात प्रवेश केला घरात प्रवेश केला नशीब म्हणायचं बोलून मी जात नाही कोणी असा आग्रह असतो आता असे फुलं टाकी ते मला जायचं म्हणल्यावर फुलं हा माझा सत्कार करते कारण मोठा अंडे माझ्या डोक्यात मागत ते काय बसा खाली बसा आता खाली कसं बसावं खाली कसं बसावं खाली कसं आता सवय नाही राहिली डबा देऊ का डबा बसायला बर आहे खालीच मग बर आहे आता कसं आहे तुमच्या घरी आलो म्हणून मी आज खाली बसून राहिलो पहिल्यांदा म्हणजे ती विसरले नाही दिवस दिवस विसरलो नाही दिवस विसरले नाही तुम्हाला सांगता आता फाईव्ह स्टार मध्ये जाऊन खाईन तर पैसे सुद्धा कोणी घेणार नाही कारण डोळ्यांचा पॉवर पावर डोळ्यासमोर ते चित्र येते का मी गेल्यावर कसं कसं मला जेवू घालते कसं वाटलं मी ते म्हणून आले ते आठवलं फाईव्ह स्टार हॉटेलचं कसे फटके मारले कसे भांडे का इथं बसू का बसा ना बरं 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 तुम्ही आपले बटपणचे यार आहेत म्हणून आले हा नाही तर खाली कोण बसत आहे नाही नाही अशी भिंती अशी भिंती खुर्ची आणि मग मला हवा घालायला माणसं उभा राहते लय म्हणजे लय पावर डोळे समोर आणलं का मला असं वाटत इकडच बरं आहे इकडच म्हणजे कमून
मी काय होत, मी कुणीकडे गेलो का शेर बियडला, लोक थरथर कापत येतो, मला ते बरं नाही वाटत, वाईट वाटत, नाही वाईट वाटत. कसे दादा आले डॉन डॉन, म्हातारे कोतारे लहान लेकर सगळे घाबरत येत. मन चांगले, मी जरी डॉन असलो तरी मन चांगले ना, मला ते देख होत नाही, माणसं घाबरलेले समोर मला देख होत नाही. जरी मी डॉन आहे, जरी सगळी दुनिया घाबरती, पण मला त्यांच्याकडे पाहून जरा वाईट वाटत. कसे थड थड उडत येत माझ्याकडे पाहून, म्हणून मी जास्त हिंडत नाही. इकडे वाड्या खोड्यानी बांधा बंधुऱ्यांनी हिंडत नाही, घाबराव नाही, म्हणून माझं मन चांगलंय ना डॉनचं. म्हणजे हा गावाकडचा डॉन, शेतातला डॉन, गरीब म्हणजे डॉन डॉन मोठा व्हायला द्यायला काय होईना. आता धरला का नाही काय, मला सोडून आला खरे, असं कधी नाही करायचं. डॉनची साथ कधीच नाही सोडायची आयुष्यात. अरे मी तुला डॉन बनवणार. अरे मी तरी इतका असा हडकुळा असून, इतका वाळेल बोंबिला असून, इतका माझा पावर आहे, तुझ्या तब्येत आहे, आणि तुला माझं पद भेटल्यावर तू कोणता डॉन वशीन. तुमच्या सोबत भाकर भेटा ना, काय ना लोक आणू राहिलेत मरणाचे, तुम्ही लोकांचा राग मायावर काढू राहिले मरणाचे. म्हणे डॉन डॉन जाऊ द्या भाऊ, मला नाही तुमचं. ऐक ना, अरे थांब. अरे मी किती सहन केलेला आहे तुला माहितीये का? किती? अरे मी वन वन भटकायचो, मी आधी लहान लहान माझ्यापेक्षा लहान लहान पाहून दम द्यायचो, मग माझ्या डेअरिंग येत चालली, कारण माझ्यापेक्षा लहान मला घाबरायचे. पण एक दिवस काय झालं, म्हणलं आता हे लहान लहान चिल्लर पार्टी बस झाली, आता आपल्याला डॉन होण्याकरता एखाद्याला मोठ्या गाड्याला धरावं लागन आणि त्याला बमकावं लागन धरून. मग तुझ्यासारखा एक जण धरला, म्हणलं याला जर मारलं ना तर माझी दहशतच होईन, अख्ख्या गावात इकडं तिकडं मी डॉन म्हणून ओळखलं जाईन. आणि जेव्हा मी त्याला धरलंय आणि त्यांनी तुम्हाला धपा धपा खाल्लंय. तुला कोणी सांगितलं? मला कळालं तुमच्या तोंडावरच कळालं लगेच. अरे हाणलं, पण मग तिथून पुढे माझी डेअरिंग आली मार खायची. आपलं बाबा मार खायची, मारायची मारायची. पण दादू ते जाऊ दे सगळं, आज मी पुरापूर डॉन झालेलो आहे. अंडर पॅन्टचा डॉन आहे. अंडर पॅन्टचा ते काय म्हणले, अंडरवर्ल्ड, अंडरवर्ल्ड, हा अंडरवर्ल्ड. तर तुला सुद्धा तेच करणार आहे. मी थांब दादू थांब. अरे काय आणलं, हात मोकळे हात दिसले, काय आणलं का नाही? फुटांनी सांगितले होते ना अहो डॉन, अहो आजी डॉन आहे ना, त्या फुटांचे पैशाचे चापेले. अरे काय आता डॉन आहे राहू मार सांगितलं, फुटांनी सांगितलं मोकळा झाला. काय आता डॉन, काय आता डॉन, काय आता डॉन, पैसे खर्च झाला.